आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। अखेर SSLC चा निकाल जाहीर। शिवरायांच्या अवमानाचे प्रकार रोखण्याची मागणी। शिवरायांचा पुतळा सन्मानपूर्वक बसवावा। गणेशोत्सव संदर्भातील प्रशासकीय निर्णय लवकरच जाहीर। तिसरा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा। विणकरांचे आपल्या मागण्यांसाठी निवेदन। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्याची मागणी। ग्रामीण कुली कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। BCCI वर कोणतेही आर्थिक संकट नाही, अध्यक्ष सौरभ गांगुली। अखेर SSLC चा निकाल जाहीर। मागील काही महिन्यापासून चर्चेचा विषय ठरलेला SSLC परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला। या परीक्षेत एकूण 6 विद्यार्थ्यांनी संपूर्ण 100% गुण मिळवले असून त्यामुळे हे विद्यार्थी अभिनंदनास पात्र ठरले आहेत। बेळगाव जिल्ह्याने राज्यात 31वा क्रमांक मिळवला आहे। SSLC परीक्षा मंडळाने सोमवारी दुपारी 3 वाजता आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला, त्यानुसार ही माहिती उपलब्ध झाली आहे। यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा लांबणीवर पडली होती। राज्यभरातील 8.5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांचे या निकालाकडे लक्ष लागले होते। परीक्षा झाल्यानंतर वेळेवर निकाल लावण्याच्या उद्देशाने पेपर तपासनिसांना आवश्यक सूचना करण्यात आल्या होत्या, त्यानुसार वेळेवर निकाल लावण्यात आला। त्यामुळे आता कॉलेजच्या प्रवेशाची द्वारे खुली होणार आहेत। तसेच दिनांक 1 सप्टेंबरपासून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होण्याची चिन्हेही स्पष्ट झाली आहेत। शिवरायांच्या अवमानाचे प्रकार रोखण्याची मागणी। छत्रपती शिवरायांच्या अवमानाचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेळगावातील समस्त शिवभक्तांच्या वतीने देण्यात आला आहे। समस्त शिवभक्तांना अलीकडच्या काही दिवसात राज्य सरकारकडून आलेले अनुभव पाहता हा प्रकार वाढीस लागला आहे। राज्य सरकारने अभ्यासक्रमातून शिवरायांचा धडा वगळण्याचा प्रकार केला आहे। हा प्रकार निंदनीय आहे। त्याचप्रमाणे मनगुत्ती येथे पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रकारही घडला आहे। कोणतीही कल्पना देण्यापूर्वी तेथील शिवपुतळा हटवण्याची कामगिरी करण्यात आली, मात्र असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी अश्वारूढ मूर्ती बसवण्यात आली होती, ती प्रशासनानं आणि तिथल्या काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घिसडगाईनं रात्री लाईट बंद करून ती काढण्यात आलेली आहे। तर हा घोर मोठा प्राप हे केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज या 3 गावांचे नाही आहेत, ते संपूर्ण देशाचे हिंदुस्तानचे आहेत। ते जर नसते तर आज आम्ही राम मंदिर पण बांधायला उभं राहिलो नसतो, इतका हा मोठा अपमान या लोकांनी केलेला आहे। तर येत्या 8 दिवसात ही मूर्ती आहे त्या ठिकाणी जिथं होती तिथं सन्मानपूर्वक बसवली गेली पाहिजे। न होऊन मनगुत्तीमध्ये सर्व शिवप्रेमी बेळगाव शहर महाराष्ट्रातल्या आजूबाजूच्या राज्यातून पण मनगुत्ती येथे येतील आणि ती शिवमूर्ती बसवली जाईल। जे मनगुत्तीत संतापजनक प्रकार परवा दिवशी घडला आहे त्याचे पडसाद आता या 2 दिवसात आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ही सगळी घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी आणि तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ती मूर्ती हटवण्यासाठी मूर्ती जो हटवण्याचा प्रकार झाला त्याचा निषेध करत ती तात्काळ मूर्ती बसवण्यात पुढाकार घ्यायला हवा होता। तसं न करता त्या ग्रामस्थांना झुलवत ठेवण्याचा निषेधार्य प्रकार तिथल्या लोकप्रतिनिधींनी या प्रशासनानं केला आहे। आणि काल तिथल्या ज्या आंदोलनकर्त्यांना येता जाता त्यांच्यावर शिवसेना हल्ला झाला, एकाही कुठल्याही व्यक्तीबद्दल तक्रार किंवा अटक गुन्हा काहीही झालेला नाही आहे। मागं हे वारंवार प्रकार इथं घडताना दिसत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगडफेक त्या जत्रेत झाली होती तेव्हाही सोयीस्कररित्या प्रकरण दाबण्यात आलं होतं। आत्ता यंदाच्या अभ्यासक्रमातून हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्यात आला आहे त्याच्यावरही कोणी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन भुरं काढायला तयार नाही आहे, याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। समस्त शिवभक्तांच्या वतीने किरण गावडे, नेताजी जाधव, शुभम शेळके, सुनील जाधव, श्रीकांत कदम आणि इतर कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले। शिवरायांचा पुतळा सन्मानपूर्वक बसवावा।
मनगुती येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे, तो सन्मानपूर्वक पुन्हा बसवण्यात यावा अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे. बेळगाव सीमाभाग शिवसेनेच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की मनगुती येथील शिवपुतळा काही मंडळांनी रातोरात हटवला. या घटनेचा शिवसेना नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तालुका मनगुती येथील शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात जो हटविला आहे त्या संदर्भात शिवसेना याचा जर लवकरात लवकर कमीत कमी शासनाने सांगितल्याप्रमाणे 4-5 दिवसामध्ये जर याचा जर आंदोलन आम्ही जर नाही बसवला शिवाजीराजांचा पुतळा तर पुन्हा याचं जोरदार आंदोलन शिवसेना छेडीत आहे. याचे प्रसाद महाराष्ट्रात उमटतील याचे शासनाने गंभीर नोंद घ्यावी ही शिवसेनेची मागणी आहे. तसेच सदर पुतळा पुन्हा बसवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. यावेळी सीमाभाग शिवसेना संपर्क प्रमुख अरविंद नागनोरी, जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, सचिन गोरले, दीपक बेलूरकर, राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम आदी उपस्थित होते. गणेशोत्सव संदर्भातील प्रशासकीय निर्णय लवकरच जाहीर. पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांचे शहापूर विभाग महामंडळाला आश्वासन. गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसावर आला असताना प्रशासकाकडून अद्यापही गणेशोत्सव संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती श्री गणेश उत्सव महामंडळ शहापूरच्या पदाधिकाऱ्यांची आज सोमवारी पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांची भेट घेऊन गणेशोत्सव संदर्भातील निवेदन सादर केले. यावेळी बोलताना सीमा लाटकर यांनी गणेशोत्सव संदर्भातील प्रशासकीय निर्णय लवकरच जाहीर करू असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी दिली आहे. आजच्या भेटीसंदर्भात अधिक माहिती देताना नेताजी जाधव म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत महामंडळांनी जागरूकता दाखवली आहे. मात्र उत्सव 10 दिवसावर आला असताना प्रशासनाने नियमावली जाहीर न केल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत, याची माहिती पोलीस उपायुक्त लाटकर यांना देण्यात आली. त्याचबरोबर बेळगाव परिसरात गोकुळाष्टमीच्या दिवशी बहुसंख्य मंडळाच्या वतीने मंडपाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे, याचा विचार करून प्रशासनाने लवकरात लवकर गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करावी अशी मागणी महामंडळाच्या वतीने करण्यात आल्याचे नेताजी जाधव यांनी सांगितले. यावेळी लाटकर यांनी नियमावली लवकर जाहीर करण्यात येईल असे आश्वासनही दिले. आजच्या भेटप्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, राजू सुतार, अशोक चिंडक, मंगेश नागोजीचे व रावबहादूर कदम उपस्थित होते. तिसरा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा. श्रावण महिन्यातील तिसरा श्रावण सोमवाराचे भक्तवर्गाने भक्तिभावाने आणि उत्साहाने आचरण केले. यानिमित्ताने शहरातील शिवमंदिरामध्ये गर्दी झाली होती. भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन भक्तांनी श्री शिवदर्शन घेतले. शहराच्या कानाकोपऱ्यात असणारी शिवमंदिरे भक्तांच्या उत्साहाने फुललेली दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पालन करून विविध उपक्रम पार पाडले. विणकरांचे आपल्या मागण्यांसाठी निवेदन. विणकर बांधवासाठी सरकारने जाहीर केलेल्या योजनेचे कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशी मागणी विणकर कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की सरकारने विणकरांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत, परंतु त्यांची कार्यवाही होताना दिसत नाही. याची दखल घेऊन राज्यातील सर्व विणकर कामगारांसाठी विणकर विकास महामंडळाची स्थापना करावी, विणकरांना रेशन कार्ड देण्यात यावे, लॉकडाऊनची भरपाई म्हणून प्रत्येकी 2000 रुपयांची रक्कम देण्यात यावी अशी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी रवी पाटील, सोमशेखर कवडी व इतर विणकर बांधव उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्याची मागणी. अंगणवाडी सेविका आणि सहायकांना त्यांच्या सेवेत कायम करून घ्यावे, त्याचप्रमाणे त्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष पुरवावे अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
आयटक प्रणीत अंगणवाडी कर्मचारी व सहायक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. अंगणवाडी सेविका आणि सहायकांना सेवेत कायम करून घेण्याबाबत यापूर्वी घोषणा झाल्या आहेत व त्यांची पूर्तता झालेली नाही, तसेच त्यांना आवश्यक सेवासुविधा पुरविण्यात येत नाहीत याची दखल देऊन हे पाऊल उचलावे अशी मागणी करण्यात आली. संघटनेच्या तालुकाध्यक्षा मंदा नेवगी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. ग्रामीण कुली कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ग्रामीण कुली कामगार या नात्याने ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या कामगारांना कोरोनाच्या कालावधीत संकट काळात समस्यांचा सामना करावा लागला आहे याची दखल घ्यावी, तसेच त्यांचे जीवनमान सुरक्षित राहण्यासाठी सरकारने योजना राबवाव्यात अशी मागणी या संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मनगुती येथील शिवपुतळा प्रतिष्ठापना पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. मनगुती येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. ही कृती निंदनीय असून याचा निषेध करण्यात येत आहे. प्रशासनाने सदर शिवपुतळा तिथे पुन्हा बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजू पाटील, दुर्गेश मेस्त्री, मुनीर लतीफ, के जी पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. नवे भूसंपादन धोरण रद्द करावे शेतकऱ्यांची मागणी. राज्य सरकारने लागू केलेले नवीन भूसंपादनाचे धोरण रद्द व्हावे, तसेच APMC कायद्यातील बदल रद्द करावेत अशी मागणी रयत संघटना आणि हरित सेना या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले. सोमवारी राजू मर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. भूसंपादनाच्या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालण्याचा प्रकार घडणार असून या प्रकाराला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध राहील अशी भूमिका यावेळी निवेदनाद्वारे मांडण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. अगसगे ग्रामस्थांचे निवेदन. बेळगाव तालुक्यातील अगसगे गावामध्ये मागील काही वर्षापासून हेस्कॉमने लाईनमनची नियुक्ती केलेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या विद्युतविषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी वेळ लागत असून त्यामुळे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत अशी दखल देऊन लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ वतीने करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गावामधील अपंग, विधवा आणि वृद्ध व्यक्तींना सरकारी मानधन वेळेवर मिळत नसल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे. सदर मानधन वेळेत देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मलगोंडा पाटील, गुंडू, कुरेनावर आदींनी हे निवेदन सादर केले. शरकत पार्क येथील बाल चमूंचा धबधबा. गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठमोठे सुप्रसिद्ध असे गोकाक फॉल्स, गोडचरमलगी, सुंडी, दूधसागर त्याचबरोबर आंबोली घाटातील अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले असून उंचच्या उंच खडकावरून कोसळत प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. बालचमू तसेच निसर्गप्रेमींची यावर्षी निराशाच झाली आहे. बेळगाव येथील शहरातील मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या ब्रिटिशकालीन कॅम्पमधील सेनादलाच्या हद्दीतील शरकत पार्कमधील अत्यंत छोटेखानी धबधबा मोठ्या दिमाकात वाहत आहे. या शरकत पार्कमध्ये लहान मुलांसाठी निर्माण केलेला हा अत्यंत छोटा धबधबा सध्या खळखळ वाहत असून सभोवताली हिरवळ आणि पाण्याचा सुंदर आवाज यामुळे येथील नजरांना डोळ्यांना सुखावून जातो. आता वळूया क्रीडा जगाच्या बातम्यांच्याकडे. BCCIवर कोणतेही आर्थिक संकट नाही, अध्यक्ष सौरभ गांगुली. विवोसोबतचा करार स्थगित झाल्यानंतर 13व्या हंगामासाठी BCCIला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. मात्र विवोसोबतचा करार मोडल्यानंतर BCCIवर कोणत्याही स्वरूपाची आर्थिक संकट आलेली नसल्याची स्पष्टोक्ती अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली आहे. BCCIवर कोणतेही आर्थिक संकट आले असे मी अजिबात म्हणणार नाही. विवोसोबतचा करार स्थगित करणे हा परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय आहे. प्रत्येक वेळी BCCI आपला दुसरा पर्याय तयार ठेवत असते. आतापर्यंत सर्व खेळाडू, राज्य संघटना आणि अधिकारी यांच्या सहकार्याने BCCIचे कामकाज हे चांगले चाललेले आहे.
त्यामुळे एखाद्या वर्षी जरी काही अडचण आली तरीही त्याचा फारसा परिणाम होणार नाही. प्रत्येक नावाजलेल्या ब्रँडकडे असा दुसरा पर्याय असतोच, गांगुली एका खासगी कार्यक्रमात बोलताना म्हणाला. पाकिस्तान विरुद्ध उर्वरित कसोटीसाठी बेन स्टोक्स अनुपलब्ध. वेस्ट इंडिजला आपल्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-1 पराभूत करणाऱ्या इंग्लंड संघाने पाकिस्तान विरुद्ध मालिकेत सुद्धा चांगली सुरुवात केली आहे. मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडने 3 राखत पाकिस्तानवर मात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे 4 या सामन्यात निकाल लागला. विजय सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला उर्वरित सामने संघातील अष्टपैलू बेन स्टोक शिवाय खेळावे लागणार आहेत. घरगुती कारणामुळे त्याने पाकिस्तान विरुद्ध उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. बेन स्टोक न्यूझीलंडला आपल्या पालकांना भेटायला जाणार आहे, त्यामुळे साउथॅम्प्टनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या उर्वरित 2 सामन्याकरिता तो उपलब्ध नसेल. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या बेन स्टोकला पाकिस्तान विरुद्ध सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात भोपळाही न फोडता माघारी परतलेला यानंतर पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजीत कमाल दाखवत 2 घेतले. 277 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उरलेल्या इंग्लंडची दुसऱ्या डावातही घसरगुंडी उडाली होती. दुसऱ्या डावात बेन स्टोक्स अवघ्या 9 काढून माघारी परतला होता. बटलर आणि क्रिक्स ओक्स यांच्या शतकी भागीदारीमुळे इंग्लंडने सामन्यात बाजी मारली होती. BCCIच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाला 19 प्रारंभ. सय्यद मुश्ताक अली 2020 क्रिकेट स्पर्धेने 19 देशांतर्गत क्रिकेट हंगामाला प्रारंभ करण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची योजना आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सामील होणारे क्रिकेटपटू मात्र पहिल्या हंगामाला मुकण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या साथीमुळे BCCIच्या स्थानिक क्रिकेट हंगामावर परिणाम होणार आहे. मुश्ताक अली करंडक आणि रणजी करंडक या स्पर्धेचे 38 गतवर्षी 13 ते 10 या कालावधीत एकूण 245 सामने झाले होते, पण कोरोनामुळे यंदा तेवढे अवधी मिळणार नाही. पण त्यामुळे विजय हजारे करंडक, दुलीप करंडक आणि चॅलेंजर या स्पर्धा यंदा रद्द कराव्या लागणार आहेत. इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ही तारीख उपलब्ध होऊ शकणार नाही. यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी तात्पुरता आराखडा तयार करण्यात आला असून 19 ही तात्पुरती तारीख निश्चित करण्यात आली आहे. हे वेळापत्रक BCCIच्या अध्यक्ष सौरभ गांगुलीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. IPLमधून परतल्यानंतर 14 विलगीकरणानंतर भारतीय क्रिकेटपटूंना या स्थानिक क्रिकेट सामन्यामध्ये खेळता येईल हे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या भारतात कोरोनाने थैमान घातल्यामुळे स्थानिक क्रिकेट स्पर्धा सुरू करणे पूर्ण जिकरीचे ठरले आहे. या स्थानिक रणजी करंडक व बाकीच्या स्पर्धा BCCI कशा पद्धतीने बनवतात याकडे सर्व क्रिकेटपटूंचे लक्ष लागून राहिले आहे. या स्पर्धा न झाल्यास क्रिकेटपटूंची मोठे नुकसान होणार असून क्रिकेट सामन्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या क्रिकेटपटूंना यामुळे मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कमीत कमी रणजी करंडक स्पर्धा व्हाव्यात अशा सर्व क्रिकेटपटूंच्या अपेक्षा आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र समाप्त. धन्यवाद.